आम्ही लोणी सय्यदमीर तालुका आष्टी जिल्हा बीड या गावामधील माजी सरपंच आणि आष्टी पंचायत समितीचा माजी पंचायत सदस्य आहे। या ठिकाणी कुंटेफळ या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भोजभारा ओढवलेला आहे। कोणताही व्यक्ती कसल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही। या ठिकाणी कोणी प्रशासन लक्ष द्यायला नाहीये। या परिसरामध्ये मुळातच प्रत्येक गावामध्ये 100 200 300 लोक पॉझिटिव्ह आहेत आणि त्या गावातून या ठिकाणी आलेले लोक 100 काही पॉझिटिव्ह लोक असतील। या उपकेंद्रावर लसीपासून लोक सुरक्षित राहण्याऐवजी निश्चितपणे या ठिकाणी पॉझिटिव्ह होतील तेव्हा आमचं प्रशासनाला एक आग्रहाची विनंती की प्रत्येक गावामध्ये उपकेंद्र आहेत, प्रत्येक गावामध्ये आशा आहेत, प्रत्येक गावामध्ये नर्सेस आहेत, यांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गावावाईज लसीकरण द्यावं ही शासनाला आरोग्य विभागाला मुख्यमंत्री साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची ग्रामीण भागातील लोकांकडून कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मी पिंपरी घुंबरी दयाल आष्टी तालुक्याचा शेतकरी संघटने तालुका अध्यक्ष गणेश पांडवे बोलतो। आज इथं कोणतेफळ केंद्रावर सकाळ धरून पहाटेपासून लोक आले होते 4-5 बिगरांना पाण्याचे आणि इथं पंढरपुरवानी गर्दी झाली आहे। आज या लोकांचं लसीकरणाऐवजी कोरोना घेऊन जाणार ही जनता, हे जनता मायबाप सरकारने गावागणित लसीकरण द्यावं ना, गावगणीचं लसीकरण व्हायला पाहिजे तरच काहीतरी जनतेचं भलं होईल, नाही तर वाटर वाढणार आहे जनतेचं, उलट हे कोरोना वाढणार आहे। गावगणीत 100 200 पेशंट चालू आहे सध्या आणि असे जर लोक जर आता हिराय झाले तर वाटर होईल ना जनतेचं, हे लसीचा उपयोग होईल का, उलट कोरोना घेऊन जाईल ना जनता। याच्यामुळे मायबाप सरकारला आमची विनंती एकच, गावगणीस लसीकरण देण्यात यावा हीच आमची मागणी। बोला सर, अहो काय पालन कोणी करेना, तरी गर्दी झाली, गावगावने लस पाहिजे ही असं म्हणजे प्रत्येक गावाचा नियम नाही, तरी लोक एकत्र करत झाले पाळायचं ते सोडलं दुसराच रोग वाढायला लागला। नाही का का आले तुम्ही इथे? आम्ही सकाळी 6 वाजता हजर झाले होतं, पाणी नाही, अन्न नाही, जेवण नाही, अशी गर्दी झाली, कोरोना होईल का काय होईल तुम्हाला? कोरोना जास्त प्रसार होतोय सर आणि याची दखल घेण्यात यावं, याची दखल काहीच घेत नाही शासनाने, शासनाने दखल घेतली पाहिजे, पोलीस लोकांनी हा समजा समजून सांगितलं पाहिजे, पण काही नाही घरोघर लसीकरण पोहोच करणार। नंबर
सर कम जिल्हा सर्कलच गाव आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 7 उपकेंद्र आहेत आणि त्या ठिकाणचे लोक या ठिकाणी येत आहेत। परंतु वैक्सीन साठी जेव्हा सांगितलं की 1 मेपासून महाराष्ट्र असताना 18 ते 45 वयोगटातील लोकांना वैक्सीन करतील, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 45 आतल्या लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जात नाही। दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय, हे तो हा होता की ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी गर्दी होणार नाही, परंतु या ठिकाणी यांचं असं म्हणणं येतं की जरी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असत तरी त्याचा काही उपयोग नाही आहे, तुम्हाला या ठिकाणी येऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी ज्यांनी 18 वर्षाचं केलंय त्यांना लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कलचं गाव असताना सुद्धा त्यांना चौसाळा या ठिकाणी जावं लागतंय, म्हणजे या लोकांनी या पीएससीचा काहीच उपयोग नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असताना चौसाळा जायचं विनाकारण हेल्पट आहे आणि हा त्यांना भरदंड आहे, त्यामुळे कमीत कमी या ठिकाणी 18 ते 45 वयोगट जे आहेत त्यांचं लसीकरण करण्यात यावं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरण्यात यावं ही यांची मागणी आहे। can help you to become a brave soldier of the country. Anis Academy. Warm greetings to everyone. Fazlani International School, with the tagline where the leaders evolve, we are here to furnish the need of the meritorious students for the admission of the academic year 2020-21 for grade 11 science and commerce stream. Students will be trained for JEE, NEET, CA, CMS and other competitive exams. Students will be residing with us and learn. We are to serve the deserving one. Do log in to our school website, which will be displayed on the screen. Thank you.